नमस्कार मुलांनो डीई व्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे इयत्ता दुसरीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पाठ तीन खेळ खेड़ खेळूया या पाठातील भाग दोन अभ्यासणार आहोत मुलांनो मागील तासिकेमध्ये मा आपण पाठ तीन खेळ खेड़ खेळूया समजून घेतला आणि त्यातील विविध क्रिया आपण करूनसुद्धा पाहिल्या मुलांनो यावरील मी गृहपाठसुद्धा तुम्हाला दिलं होतं की पाठातील ज्या क्रिया दिसतात त्या तुम्ही करून बघा आज आपण या पाठाची थोडक्यात पुनरावृत्ती करूया पहिलं चित्र बघा मुलांनो काय दिसते मुलगा काय करत आहे वाकला आहे म्हणजे मुलगा वाकण्याची क्रिया करत आहे दुसरं चित्र बघा काय दिसते मुलगी काय करत आहे चित्र रंगवत आहे तर ही रंगवण्याची क्रिया आहे त्यानंतर मुलांनो तिसरं चित्र बघा काय करते मुल्गी? ती मुलगी ती मुलगी कुंडीमध्ये रोपटे लावत आहे म्हणजे ही लावण्याची क्रिया झाली त्यानंतर चौथं चित्र बघा मुलांनो मुलगा काय करतो मुलगा झोपलेला आहे तर ही झोपण्याची क्रिया आहे त्यानंतर बघा पाचव्या चित्रातील मुलगी काय करत आहे अगदी बरोबर ती बोलत आहे हातात माईक घेऊन ती बोलत आहे जेव्हा तुम्हाला पाठ समजवला तेव्हा सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हातात माईक घेतल्यासारखी करा आणि बोला तर ही झाली बोलण्याची क्रिया त्यानंतर सहाव्या चित्रामध्ये बघा कोणती क्रिया सुरू आहे पुस्तक देण्याची आणि घेण्याची ही सुद्धा क्रिया हे सुद्धा क्रिया तुम्हाला घरी करून बघायची होती आशा करते मी की तुम्ही हे सगळे खेळ किंवा क्रिया घरी करून पाहिल्या असतील आता आपण यावर स्वाध्याय बघूया मुलांनो हे मी काही कठीण शब्द दिलेले आहेत मराठी शब्दांचे इंग्रजीमध्ये प्रतिशब्द तर या कठीण शब्दांना तुम्ही वहीत लिहा त्यानंतर प्रश्न दोन आहे खालील शब्दातील शेवटच्या अक्षराला गोल करा बघा पहिला शब्द आहे रंगवा दुसरा आहे लावा आणि तिसरा आहे वाजवा या तिन्ही शब्दातील शेवटचा अक्षर बघा आणि त्या अक्षराला गोल करा त्यानंतर प्रश्न तीन मी दिलेला आहे सारख्या शब्दांच्या जोड्या लावा मुलांनो या दोन्ही जे गट दिलेले आहेत मी त्या दोन्ही गटांमध्ये बघा सारखे शब्द आणि तुम्ही या सारख्या शब्दांच्या जोड्या लावा मुलांनो ज्या पाठातील आपल्या क्रिया आहेत ज्या खेळ आहेत ते खेळून बघा आणि पाठाचा तुम्ही आनंद घ्या तुम्हाला पाठ आवडला असेलच पुन्हा आपण भेटूया नवीन तासिकेमध्ये नवीन पाठ घेऊन धन्यवाद मुलांना